Hello friends, welcome back to my channel Elite English Workshop. Today we are going to learn the important topic of grammar. तर कुठला कुठला important topic विषय आज आपण इथे चर्चा करणार आहोत, तर तो आहे verb. Verb म्हणजे क्रिया, कृती, action. जो शब्द वाक्य आपल्याला क्रिया दाखवतो त्याला क्रियापद असं म्हणतात, कारण वाक्य क्रियापदाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून आपण शब्द अनेक शब्द एका वाक्यात दिलेले असतील, वर्ब असेल, सब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट असेल, त्याच्यामध्ये पुन्हा पुढे जाऊन जर विचार केला आपण तर प्रिपोजिशन असेल, आर्टिकल असेल, डिरेक्ट ऑब्जेक्ट, इनडिरेक्ट ऑब्जेक्ट, असं अनेक काही असू शकतं. परंतु वर्ब जर आपल्याला ओळखता येत नसेल तर आपल्याला टेन्सेस कळणार नाही. वर्ब जर आपल्याला ओळखता येत नसेल तर आपल्याला व्हॉइस कळणार नाही. वर्ब जर आपल्याला ओळखता येत नसेल तर मित्र आपल्याला डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच ते समजणार नाही. म्हणून क्रियापद कसं ओळखावं आणि कोणत्या शब्दाला क्रियापद म्हणावं हे समजून घेण्यासाठी आज आपण वर्ब शिकणार आहोत. आता वर्बची व्याख्या काय केली मी, अ वर्ड विच शोज द ऍक्शन और एक्सप्रेसेस द फिलिंग ऑफ एक्झिस्टन्स. म्हणजे बघूया, एक वाक्य घेतो छोटस तुम्हाला समजेल. फॉर एक्झाम्पल, द कॅट pounces on the mouse. या वाक्यात क्रिया दाखवणारा शब्द जर बघितला तर pounces. कॅट हा शब्द ऍक्शन दाखवतात, दिस इज कॅट. मग कॅट तर स्थिर आहे, ती काय ऍक्शन दाखवत? माउस, दिस इज अ माउस. माउस ऍक्शन दाखवत नाही, ऍक्शन दाखवणारा मुख्य शब्द या ठिकाणी पाउन्स, झेप घेणे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. फॉर एक्झाम्पल, दे कॅन प्ले क्रिकेट. आता तुमचं पटकन लक्षात येत असेल कारण तुम्हाला कळलेलं की ऍक्शन दाखवणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. मग याच्यात ऍक्शन दाखवणारा शब्द कुठला आहे? प्ले. बरोबर, मग प्ले हा शब्द ऍक्शन दाखवतोय. नुसतं क्रिकेट म्हटलं की ऍक्शन समजणार नाही, क्रिकेट क्रिकेट. परंतु प्ले म्हटलं की आपल्या समोर काहीतरी ऍक्शन मुवमेंट काहीतरी येतं, म्हणून प्ले हा शब्द महत्वाचा आहे. पण प्लेच्या बाजूला पुन्हा एक शब्द दिलेला आहे, कॅन. हे मॉडल हेल्पिंग वर्ब आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ते पण आपण पुढच्या व्हिडिओला त्याचा अभ्यास करूया. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. आपण असे अनेक एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला एक तिसरं उदाहरण, शिवाजी वॉज द ग्रेट किंग. आता मला सांगायचं ऍक्शन दाखवणारा तो शब्द नाहीच आहे. आणि तुम्ही म्हणणार, हो ऍक्शन, अ वर्ड विच शोज द ऍक्शन इट इज कॉल्ड वर्ब. पण मी एक पुन्हा जोडून एक व्याख्या केली होती, अ वर्ड विच एक्सप्रेसेस अ फिलिंग ऑफ एक्झिस्टन्स. अस्तित्व दाखवणारा शब्द जर असेल तर तो सुद्धा क्रियापद असतो. म्हणजे बघा ना, या वाक्यात वॉज हा शब्द असा आहे. आता शिवाजी आणि द आणि ग्रेट आणि किंग हे शब्द काही ऍक्शन दाखवत नाही, परंतु वॉज हा शब्द तुम्हाला ऍक्शन दाखवू शकतो. कसलं? अ फिलिंग ऑफ एक्झिस्टन्स, म्हणजे अस्तित्वाची चाहूल किंवा अस्तित्व आहे असं वाटणं, भासणं, असं ज्या वेळेला दाखवणारा शब्द असेल तो सुद्धा क्रियापद म्हणून ओळखला जाऊ शकतो. आणि हे सोपा शब्द तुम्हाला देऊ मी उदाहरणार्थ. फोर्थ सेंटेन्स मध्ये बघू आपण, ही इज रनिंग फास्ट. आता बघा, याच्या ठिकाणी ऍक्शन दाखवणारा शब्द कुठला आहे? पटकन तुमच्या लक्षात येईल, हा सांगा. बरोबर, रनिंग. रनिंग हा शब्द तुम्हाला ऍक्शन दाखवतो, म्हणून तुम्ही त्याला म्हणणार की दिस इज वर्ब. आणि त्याला पूरक सहाय्य करणारा शब्द आहे इज, म्हणजे इज सुद्धा क्रियापद आहे आणि रनिंग सुद्धा क्रियापद आहे. परंतु आता इथं आपल्याला नीट लक्षात घ्यायचं आहे, मेन वर्ब जर बघितलं तर पाउन्सेस, दिस इज मेन वर्ब. ह्या वाक्यात मेन वर्ब प्ले आहे, परंतु त्याला सहाय्य करणारा कॅन हे मॉडल हेल्पिंग वर्ब आहे, हेल्प सहाय्य करणार आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे. आणि या ठिकाणी हे ऑक्झिलरी वर्ब आहे, या ठिकाणी हे मेन वर्ब आहे आणि इज त्याला सहाय्य करते. म्हणून आपण या ठिकाणी तीनही प्रकारचे क्रियापद या चार वाक्यांमध्ये बघितलेले आहे. एक म्हणजेच मेन वर्ब, सेकंड हेल्पिंग वर्ब, थर्ड इज मॉडर्न हेल्पिंग वर्ब, किंवा काही काही पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख ऑक्झिलरी वर्ब असं देखील करतात. ते आपण बघूया. आपण
helping verb. Helping verb चे तीन प्रकार अपन अभ्यास करू. प्राइमरी ज्याला म्हणतो आपण प्राइमरी हेल्पिंग वर्ब म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण म्हणतो डू डज आणि डी. सेकंड इज सेकंडरी म्हणजे ज्याला म्हणतो आपण तृतीय हेल्पिंग वर्ब म्हणजेच am, is, are, was, were, will, shall. ओके आणि तिसरा थर्ड म्हणजे टर्शरी हेल्पिंग वर्ब म्हणजे तृतीय सहाय्यकारी क्रियापद म्हणजे कुठले आहेत ते has, have, had, has, will have, shall have. ओके हे तीन प्रकार ऑब्झर्व वर्ब्स. आता बघा डू डज डिड याच्यावरून सिंपल टेन्सेस मध्ये यांचा उपयोग करतात. सेकंडरी हेल्पिंग वर्बचा उपयोग जो आहे तो कंटिन्युअस टेन्स मध्ये करतात. कुठल्या कंटिन्युअस टेन्स मध्ये करतात हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू. आणि टर्शियरी हेल्पिंग वर्ब मध्ये जे दिलेले वर्ब्स आहेत त्यांचा उपयोग आपण परफेक्ट टेन्स मध्ये करतो. परंतु कुठल्या परफेक्ट टेन्स मध्ये करतो आपण जेव्हा टेन्स शिकू त्यावेळेला त्याचा अभ्यास करूया. आता पुन्हा एक चार्ट तुम्ही लक्षात घ्या जो मी तुम्हाला सांगतो त्याचा पण अभ्यास आपल्याला करणं भाग आहे. तिसरा प्रकार बघा संपूर्ण क्रियापद आपण लक्षात घेऊया. पहिला प्रकारचा आपण अभ्यास केलाच की ज्याला आपण म्हणतो ऑक्झिलियरी किंवा ज्याला काही पुस्तकांमध्ये तुम्हाला वाचायला मिळू शकतो शब्द हेल्पिंग वर्ब. दुसरा जो प्रकार आहे तो आहे मेन वर्ब किंवा काही पुस्तकांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल लेक्सिकल वर्ब. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे मॉडर्न हेल्पिंग किंवा तुम्ही त्याला ऑक्झिलियरी वर्ब असं म्हणता. तर ऑक्झिलियरी वर्ब जे आहेत ते आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. नंतर मेन वर्ब्स आणि मेन वर्ब्सला त्याचे प्रकार यानंतर मॉडर्न हेल्पिंग वर्ब्स याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. वर्ब्स हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्स डू डज ॲम इज आर हॅज हॅव पास्ट टेन्स डीड वॉज वेअर हॅड फ्युचर टेन्स शल विल शल बी विल बी शल विल य. मेन वर्ब मेन वर्बचे पाच प्रकार जसे इन्फिनिटिव्ह पार्टिसिपल जिरंड फॉर्म ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह. आता ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्हचा आपल्याला व्हॉइस चेंज करताना उपयोग होऊ शकतो. जसे असा तिसरा प्रकार तो म्हणजे मॉडर्न हेल्पिंग वर्ब जसे शल शुड विल वुड मे माइट कॅन कुड मस्ट ऑर टू नीड यूज टू डेअर टू अशा रीतीने या विविध वर्बचा उपयोग आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शनसाठी करूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओज आपल्याला लगेच पाहता येतील. थँक्यू.